उत्तर मुंबईत बोरिवली दहिसर मालाड कांदिवली भांडूप मुलुंड या भागातली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महानगरपालिकेनं मिशन झिरो हा उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाचा आरंभ अंधेरी इथल्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातून आज करण्यात आला यासाठी पन्नास फिरते दवाखाने तैनात करण्यात आले असून येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून होत असलेल्या या उपक्रमात भारतीय जैन संघटना क्रेडाई एमसीएचआय देश अपनाए या संस्था सहभागी होत आहेत कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज दुपारी ब्रिज कॅन्डी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं गेल्या अकरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खासगी सचिव तसंच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहनचालक एक अंगरक्षक यांनाही आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं राज्यात आतापर्यंत एकूण पासष्ट हजार सातशे चव्वेचाळीस कोरोना बाधित रुग्ण बरे झाले तर साठ हजार एकशे सत्तेचाळीस रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या सहा लाख सहासष्ट हजार सातशे एकोणीस लोक गृह विलगीकरणात आहेत तर सव्वीस हजार दोनशे सत्याऐंशी जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत कोरोनाच्या तीन हजार आठशे सत्तर नवीन रुग्णांचं निदान काल झालं एक हजार पाचशे एक्क्याण्णव रुग्णांना घरी सोडण्यात आलं अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे राज्यात काल एकशे सत्तर कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला